श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या YouTube चैनल मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण वसुबारस विषयी जाणून घेणार आहोत। तर वसुबारस हे का साजरा करावं आणि याची पूजा कशी करावी तर ते आपण येणाऱ्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया। वसुबारस म्हणजे अश्विन वद्य द्वादशी, ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिद्ध आहे। या दिवशी गायीची तिच्या पाडसासह पूजा केली जाते। तर त्यासाठी साहित्य जे आहे आपलं साधं, हळद, कुंकू, फुले, अक्षता, निरंजन, नैवेद्यासाठी उडदाचे वडे वगैरे। घरातील सवाशिन महिला गायीच्या पावलावर पाणी घालतात, दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात, पायावर अर्ध देऊन ओवाळून पूजा करावी। त्या दिवशी खरीपाचे पीक तयार झालेले असते, त्याचा गोड घास खायला घालतात। तर या दिवशी आपण गायीची पूजा करतो, गायीचे महत्त्व आणि वसुबारस का करावे तर ते जाणून घेऊया। प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आलेले आहे। गायीच्या ठिकाणी 33 कोटी देव असतात असे मानले जाते, म्हणून तिला गोमाता म्हणतात। तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पाडली आहे। गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा केली। श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले। आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो, त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले आहे। ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय, असे संत तुकाराम महाराजांनी देखील म्हटले आहे। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातून जेव्हा दुःखी व्यक्तींना सेवा दिली जाते तेव्हा त्यात मुख्यतः पंचगव्य यावर अधिक भर दिला जातो। पंच म्हणजे 5, गव्य म्हणजे गाय, पंचगव्य म्हणजे गायीपासून मिळणाऱ्या 5 वस्तू। त्यात गायीचे दूध, दही, तूप, शेण, गोमूत्र म्हणजे पंचगव्याने अंघोळ करणे व पोटात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात। वसु म्हणजे द्रव्य म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी। पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात। ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात। या दिवशी गहू व मूग खाऊ नये। स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात। या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात करतात। तर हे झाले वसुबारस या दिवसाचे महत्त्व। तर यामागची कथा काय आहे ही आपण जाणून घेऊया, पण ती कथा या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच आपल्याला उपलब्ध होईल। तर अशा नवीन व्हिडिओंसाठी आणि माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।